तीन कलम आरक्षणाची आहे. पहिलं 340वं कलम बाबासाहेबांनी. हॅलो, कुणासाठी लिहिलंय माहितीच नाही. अरे, आपण ओबीसींसाठी पहिल्यांदा लिहिलं आणि आपला आग्रह करून ठेवला, त्यांनी फक्त SC लोकांनाच दिलं. नाही नाही, पहिल्यांदा आपल्याला दिलं 340वं कलम ओबीसींसाठी. 341वं कलम SCसाठी, 342वं कलम ST साठी. म्हणजे बाबासाहेबांनी पहिल्यांदा आठवण कोणाची केली होती? आपली. पण आपल्यापर्यंत का आलं नाही, कुणी येऊ दिलं नाही, तोच तुम्हाला माहिती नाही. आपल्यापर्यंत 341वं कलम जरी बाबाने लिहून ठेवलं तरी त्याला मान्यता पंडित जवाहरलाल नेहरूने दिली नाही. मग आपला घात बाबांनी केलेला आहे का पंडित जवाहरलाल नेहरूने केलेला आहे? कोणी केलेला आहे माहितीच नाही. कधी आम्हाला कोणी सत्य इतिहास सांगितलंच